जज मी फक्त कोर्टात बघितलेत की जे आम्हाला आत टाकायचे, असा जज होणं माझ्या नशिबात असेल असं वाटलं नव्हतं, पण मी हो म्हणलं आणि आनंददायक आहे. त्या दिवशी तुमचा परफॉर्मन्स कसा होईल, आणि अनेक वेळा असं होतं की बॉटम थ्रीमध्ये असलेलं त्या दिवशी त्यावेळेला त्या एपिसोडला एकदम लावण्यवती ऑफ द वीक होऊन जाते, आणि लावण्यवती ऑफ द वीक असलेली बॉटम थ्रीमध्ये जाईल की काय असं वाटतं. अतिशय सामान्य परिस्थितीतनं सामान्य घरातून आलेल्या या मुली आहेत, आणि मला विलक्षण कौतुक आहे. कलर्स मराठीचं पण आहे, या सगळ्या टीमचं आहे ढोलकीच्या तालावरच्या, की त्यांनी चुन चुन के हे टॅलेंट महाराष्ट्रातनं 12 मुली काढणं किंवा 12 हे स्पर्धक काढणं इतकं कठीण आहे ते. नमस्कार मित्रांनो, मी अंकिता शिंदे, इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि आज आपण आलो आहोत ढोलकीच्या तालावर, या रियालिटी शोच्या सेटवर, आणि आपल्यासोबत आहेत अभिजित पानसे. सर, तुम्ही कसे आहात? इट्स मज्जेत आहोत. सर, लेखन, दिग्दर्शन, यानंतर आता रियालिटी शोचा जज, त्यामुळे रियालिटी शोच्या कंटेस्टंटचं जजिंग करताना काय वाटतं, काय फिलिंग आहे? नाही, मला सुद्धा एकदम आश्चर्याचा धक्का होता की जेव्हा मला हे जजिंग करायला विचारलं, प्रथमेश देसाई, सुगंधा, विराज राजे, आणि मी समजून घेतलं की पहिले मला वाटलं की तिसरा मिळत नाही बहुतेकांना जज म्हणून, फावल्या वेळात अभिजित पानसे आपलं घ्या, पण जोक्सपाट. पण त्यांना मी खरंच विचारलं की म्हणजे मी काही नृत्य करत नाही, मी काही कोरिओग्राफर नाही, तर मी का? तर त्यांचा अप्रोच मला खूप आवडला, की त्यांचं म्हणणं होतं की एका दिग्दर्शकाच्या भूमिकेतून, कारण जेव्हा लावणी करत असतो त्याच्यात एक अभिनय असतो किंवा स्टोरी टेलिंग असतं, एक कॉस्ट्युम्स, लाईटिंग, टेक्निकल गोष्टी असतात, त्या लावण्या असतात, त्याच्या गीतामधले शब्द असतात, तर दिग्दर्शकाच्या भूमिकेतून तुम्ही मार्क द्यावेत असं आम्हाला वाटतं. आणि मला हे गोष्टच आवडली की बरोबर आहे की एखादं नृत्य करताना ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात इन्कॉर्पोरेट कराव्या लागतात, आणि माझाही मी कधी टी व्ही केलं नव्हतं आजपर्यंत, आणि जज वगैरे तर काही विषयच येत नाही. जज मी फक्त कोर्टात बघितलेत की जे आम्हाला आत टाकायचे, असा जज होणं माझ्या नशिबात असेल असं वाटलं नव्हतं, पण मी हो म्हणलं आणि आनंददायक आहे. सर, तुम्ही म्हणालात की स्टोरी टेलिंग किंवा हे सगळं दिग्दर्शकाच्या दृष्टीने बघण्यासाठी तुम्हाला हे केलंय, पण तुम्हाला काय वाटतं कोणत्या कंटेस्टेंटची स्टोरी टेलिंग सगळ्यात जास्त चांगली असते, किंवा तुमचा आवडता कंटेस्टेंट कोण आहे? आवडत्या माझ्या या सगळेच कंटेस्टंट्स, माझे सगळेच स्पर्धक अतिशय आवडीचे आहेत. याचं कारण कसं आहे ना, हे सगळेच, या सगळ्याच पुरी आणि शुभम वगैरे या सगळेच 90% वर मार्क मिळवणारेच आहेत सगळे, त्यामुळे आवड निवड अशातला काही भाग नाही आहे. माझा असा काही आवडता म्हणशील तर खरंच सगळे एकापेक्षा एक सरस आहेत. आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे याचं जजिंग करण्याचं, परीक्षण करण्याचा प्रयत्न करतो की त्या दिवशी तुमचा परफॉर्मन्स कसा होईल, आणि अनेक वेळा असं होतं की बॉटम थ्रीमध्ये असलेलं त्या दिवशी त्यावेळेला त्या एपिसोडला एकदम लावण्यवती ऑफ द वीक होऊन जाते, आणि लावण्यवती ऑफ द वीक असलेली बॉटम थ्रीमध्ये जाईल की काय असं वाटतं. ही स्पर्धेची एक गंमत आहे, आणि लाडके सगळेच आहेत, आणि त्यामुळे कोण एक उजवं एक डावं आहे असं करणं मुश्किल आहे. सर, आम्ही असं ऐकलंय की क्रांतीताई आणि आशिष पाटील सर तुम्हाला रील्स करायला भाग पाडतात. हो, खरंच आहे. इथे ते गमतीत मी नेहमी म्हणतो की ते इथे रील्स करायलाच येतात, आणि मग फावल्या वेळात आम्ही ढोलकीच्या तालावर करतो. पण तसं नाही आहे, दोघेही त्यांचे भयंकर फॉलोअर्स आहेत आशिषचे आणि क्रांतीचे, आणि त्यांचे रील्स मी बघत असतो, बघत आलेलो आहे, आणि ते जबरदस्त ते ठरवूनच आलेले असतात की एक हे रील अभिजित बरोबर करायचं. पहिल्यांदा मी काय रील्समधला नाही, मी करत असं सोशल मीडिया एवढं डिजिटल प्रेझेन्स माझा खूप नसतो. आता सध्या मी करतो कारण इथून मला सांगितलं जातं अरे पोस्ट करा तुम्ही करताय ते, पण हाही एक वेगळा प्रकार आहे, एक प्लॅटफॉर्म आहे, आणि कुठलाही प्लॅटफॉर्म लहान मोठा नसतो. जेव्हा तो क्रिएटिव्ह प्लॅटफॉर्म असतो त्याचा एक वर्ग असतो, त्याचा एक प्रेक्षक वर्ग असतो, त्याचा एक त्याचं एक महत्त्व त्या त्या ठिकाणी असतं. आणि हे रील्स किंवा हे शॉर्ट व्हिडिओचं जो आजचा जमाना आहे हा भयंकर पॉवरफुल आहे, आणि त्याच माध्यमातून ढोलकीच्या तालावरचं पण प्रमोशन होतं. आणि मी एक काम घेतलं
की ते अत्यंत प्रामाणिकपणे करतो, त्यामुळे त्या सगळ्या भानगडीत मी पण मध्ये मध्ये दिसीन तुम्हाला रील्स मध्ये. सर, रियालिटी शोज मधनं खूप टॅलेंट पुढे येतो, खूप टॅलेंटेड कंटेस्टंट असतात, तर असे जे आहेत ज्यांना डान्सर बनायचे किंवा काही बनायचे त्यांचे टॅलेंट आहे पण मे बी सपोर्ट नसेल, तर अशा मुलांना अशा मुलींना तुम्ही काय सांगाल? हे सगळे तुम्ही कंटेस्टंट बघितले, तुम्ही हे सगळे लोक तर यांच्या या मुली किंवा हा शुभम मुलगा अतिशय सामान्य परिस्थितीतनं सामान्य घरातून आलेल्या या मुली आहेत. आणि मला विलक्षण कौतुक आहे, कलर्स मराठीचं पण आहे, या सगळ्या टीमचं आहे ढोलकीच्या तालावरच्या, की त्याने चुन चुन के हे टॅलेंट महाराष्ट्रातनं 12 मुली काढणं किंवा 12 हे स्पर्धक काढणं इतकं कठीण आहे ते, की आज त्यांची जेव्हा कॉम्पिटिशन होते तेव्हा कोणाला बाहेर काढायचं जेव्हा हा प्रश्न आम्हाला पडतो. आणि एक लक्षात येतं, मी हे सगळा कार्यक्रम करताना अर्थात लावणीचा अभ्यास त्यामुळे मी केला, पुस्तकं वाचली किंवा हे जजिंग करायचं तर आपल्याला सुद्धा हे माहिती असते, तेव्हा नवनवीन माहिती जेव्हा कळते आणि मी हा सगळा आवाका जेव्हा बघितला तेव्हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भयंकर टॅलेंट आहे. आणि त्यांना मी एक जरा या रील्स आणि याच्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून ते जरा सोपं सुद्धा झालेलं आहे. म्हणजे मी आता हा प्रश्न मला कोणी विचारला नव्हता की तू विचारला असं इट्स मज्जा करता मी गंमत सांगतो की हे रील्समधनं काय होतं काही होत नाही अशा मतात मी बिलकुल नाही आहे. रान बाजार तुम्ही जर बघितले असेल तर पॉवरफुल कॅरेक्टर जे माधुरी पवारने केलं आहे त्या माधुरीला मी टिकटॉकवरती पहिल्यांदा बघितलं होतं. टिकटॉकवरचे तिचे काही व्हिडिओज बघून तिला मी शोधून काढलं, तिची ऑडिशन घेतली आणि आज माधुरी पवार रान बाजारमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत तुम्हाला दिसते. त्यामुळे हे टॅलेंट शोधून आणणं हा माझा आनंदाचा भाग आहे. आणि मुलांना मी सगळ्यांनाच सांगतो की तुम्हाला जर वाटत असेल किंवा तुम्हाला त्याची खात्री असेल की तुम्ही टॅलेंटेड आहात तर या माध्यमातून तुम्ही नक्की पोचणार आमच्यापर्यंत किंवा आमच्यासारख्या लोकांपर्यंत. हार मानू नका, करत राहा, आयुष्यात यश कधीतरी उशिरा येतं पण प्रामाणिक प्रयत्नांना यश येतच या मताचा मी आहे. सर, रियालिटी शो म्हटलं की खूप मोठा ऑडियन्स असतो, वेगळाच फॅन बेस असतो, प्रत्येकाचा वेगळा फॅन फॉलोईंग असतो, तर तुम्ही जाता जाता कलर्स मराठीच्या प्रेक्षकांना आणि ढोलकीच्या तालावर या शोच्या प्रेक्षकांना काय सांगाल? सर्वप्रथम धन्यवाद. मी टी व्ही कधी आत्तापर्यंत केलं नव्हतं पण आता हे TRP चं गणित किंवा मोस्ट वॉच्ड हा शो झाला आहे हे खूप तुमच्यामुळे शक्य आहे, खूप लोकांना आवडतोय. आणि ढोलकीच्या तालावरच्या प्रेक्षकांना विशेष मी किंवा महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो, आजपर्यंत मी जेव्हा लावणी हा शब्द आपण ऐकायचो तेव्हा त्याला थोडंसं एक डिमिनिंग थोडंसं कमी लेखलं जायचं. जेव्हा मी हा अभ्यास लावणीचा केला 300-400 वर्षांची छत्रपतींच्या काळापासून लावणी चालू आहे आणि या लावणीतनं अनेक गुप्तहेर निर्माण झाले होते, हा जेव्हा प्रवास आपण बघतो, आज लावणी हा प्रकार गेले अनेक वर्ष जो काही महाराष्ट्राची लोककला म्हणून आपण दाखवतो आहे हा भयंकर मोठा आणि अतिशय सिरियस प्रकार आहे. याचं पोझिशनिंग खरं आपण महाराष्ट्रातले मराठी माणसं म्हणून किंवा या मातीतली ही लोककला म्हणून याला कुठे 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 ठेवायला पाहिजे आणि ही चूक आपल्याकडनं पिढ्यानपिढ्या घडलेली आहे असं मला वाटतं. आपणच याला सपोर्ट केला पाहिजे. या सगळ्या मुली उत्तम नृत्यांगना आहेत. अशा प्रकारच्या कार्यक्रमांना जर आपण बघणं हे केवळ TRP पर्यंत मी मानत नाही, हे आपलं कर्तव्य आहे की या लावणीला किंवा या लोककलेला आपण हे एक उच्च स्थान देणं आपल्या मनात सुद्धा आणि जगभरात सुद्धा हे आपलं काम आहे. आपण बघत राहू ढोलकीच्या तालावर. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.